हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय पाटील आजच्या या ओ सीच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते या व्हिडिओमध्ये आपल्याला आपला अकरावीचा सेकंड चॅप्टर व्यापार हा चॅप्टर डिस्कस करायचा आहे हा चॅप्टर अतिशय सोप्पा आहे आणि यातल्या काही गोष्टी आपल्या मिळत्या आहेत आणि ओळखीच्या सुद्धा आहेत त्या गोष्टी ओळखीच्या असल्यामुळे सगळ्या गोष्टी कन्सेप्ट क्लिअर होण्यामध्ये तुम्हाला मदत होईल आता चेक करा यामध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला प्रस्तावना आणि अर्थ व्यापाराचे प्रकार व्यापाराचे दोन प्रकार आहेत पहिला आहे अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार अंतर्गत व्यापाराचे सुद्धा दोन प्रकार आहेत घाऊक व्यापार किरकोळ व्यापार आपल्याला माहिती येत आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सुद्धा तीन प्रकार आहेत आयात निर्यात आणि पुनर्निर्यात या सगळ्या प्रकार आपल्याला या धड्यामध्ये बघायचे आहेत ओके डायरेक्टली प्रस्तावनेवरती जाते आता ही जी इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेली आहे अ या ठिकाणी जी इन्फॉर्मेशन ते तुम्ही स्वतः वाचून काढायची आहे बघा प्रस्तावनेमध्ये काय सांगितलेलं आहे प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये व्यापार महत्वाची भूमिका बजावते म्हटलेलं आहे आता एक्झॅक्टली काय करत जसं आता व्यापार म्हणजेच काय ट्रेड करणं एखादी वस्तू देणं आणि त्या वस्तूच्या बदल्यात काहीतरी मिळवणं त्याला आपण व्यापार असे म्हणतो थोडक्यात ठीक आहे जसं आपण दुसऱ्या देशांमध्ये आपल्या देशाच्या वस्तू विकतो वस्तू विकल्यामुळे वस्तू विकल्यामुळे त्याच्या बदल्यात आपल्याला काहीतरी मिळतं मग ते काहीतरी मिळतं जे पैसा असू दे किंवा इतर वस्तू असू दे ते आपल्या व्यवसाय आपल्या देशामध्ये आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावत असतात ओके योग्य प्रकारे चालविलेल्या व्यापाराचे अर्थव्यवस्थेचा सर्वांगीण विकास हे फलित असते योग्य प्रकारे चालविलेल्या व्यापाराचे म्हणजे काय जर देश, दोन देशातील संबंध चांगले असतील व्यापारी संबंध चांगले असतील तर त्याचा फायदा देशाच्या अर्थव्यवस्थेला होत असतो अर्थव्यवस्थेच्या विकासाला होत असतो पैशाच्या स्वरूपात अथवा पैसा सदृश्य स्वरूपात वस्तू आणि सेवांची केली जाणारी खरेदी विक्री हे व्यापाराचे मूलभूत वैशिष्ट्य आहे आता काय म्हंटलेलं आहे पैशाच्या स्वरूपात म्हणजेच काय एखादी वस्तू देणं त्या वस्तूच्या बदल्यात पैसे घेणं पैसा सदृश्य स्वरूपात म्हणजेच काय एखादी वस्तू देणं किंवा सेवा देणं आणि त्या सेवेच्या बदल्यामध्ये किंवा एखादी वस्तू परत करणं किंवा त्यांनी सुद्धा सेवा देणं ह्या सेवांची केली जाणारी जी काही खरेदी विक्री आहे हे व्यापाराचे मूलभूत वैशिष्ट्य आहे वस्तू आणि सेवांचा मालकी हक्क एका व्यक्तीकडून हे महत्वाचं आहे वस्तू आणि सेवांचा मालकी हक्क एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित करणे हे दुसरं वैशिष्ट्य आहे पहिलं वैशिष्ट्य काय आहे एकतर पैशांच्या स्वरूपात किंवा पैसा सदृश स्वरूपात वस्तू आणि सेवांची केली जाणारी खरेदी विक्री दुसरी गोष्ट काय आहे दुसरं वैशिष्ट्य काय आहे व्यापाराचं वस्तू आणि सेवांची मालकी हक्कांची देवाणघेवाण होणं ठीक आहे पहिलं आहे वस्तू देणं पैसे घेणं सेवा देणं सेवा घेणं दुसरी कन्सेप्ट काय दुसरं फीचर काय दुसरं वैशिष्ट्य काय वस्तूं सॉरी वस्तू व सेवांचा मालकी हक्काचा देवाणघेवाण होणं आता ते कसं काय नाही ते समजेल तुम्हाला समजून येईल आय थिंक मला वाटतं काहीतरी प्रॉब्लेम आहे हा डन काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला स्क्रीन वरती डिले चालू आहे दोन चार सेकंद चला त्याच्यानंतर विनिमय हा व्यापाराचा मूळ प्रकार आहे आता व्यापार म्हणजेच काय वस्तू विनिमय करणं मग वस्तू विनिमय म्हणजेच काय वस्तूंची देवाणघेवाण करणं सोपं व्यापार म्हणजेच काय वस्तू वस्तुविनिमय करणं विनिमय म्हणजे वस्तूंची देवाणघेवाण करणं मालकी हस्तांतरण करणं ज्यामध्ये वस्तू व सेवांचा विनिमय प्रत्यक्ष दुसऱ्या वस्तू व सेवांशी केला जातो जसं की वस्तू देऊन पैसे घेणं मालकी हस्तांतरण होते एका वस्तूची मालकी दुसऱ्या व्यक्तीकडे जाते जसं तुमचं उपयोगितेमध्ये आहे ठीक आहे ना उपयोगी मध्ये अं मला पॉइंट स्वामित्व स्वामित्व उपयोगिता त्याच्यामध्ये मालकी हस्तांतरण होत असते इथे सुद्धा सेम आहे काय आहे ज्या वेळेस आपण एखादी वस्तू दुसऱ्याला देतो तर त्याचा मालकी हक्क दुसरीकडे जातो म्हणजेच काय विनिमय प्रत्यक्ष दुसऱ्या वस्तू व सेवांशी केला जातो डायरेक्टली विनिमय होतो प्रचलित चलनाच्या शोधानंतर उदाहरणात पैसा व्यापारात अत्यंत सुलभ झाला आहे प्रचलित चलनाच्या शोधानंतर म्हणजेच काय जे काही ऑनलाईन पेमेंट करतो त्यानुसार सुद्धा व्यापार सुलभ झालेला आहे फटाफट व्यापार होत आहे मोठ्या प्रमाणामध्ये व्यापार होत आहे म्हणजेच की व्यापाराला मोठे मोठे बंडल सोबत ठेवून जायची गरज नाहीये त्याच्यामध्ये असुरक्षितता जाणवते धोका असतो चोरी होऊ शकते डाकू मध्ये डाकू नये चोरामध्येच मारले तर कसं करणार ठीक आहे म्हणजेच काय प्रचलित चलनाच्या शोधानंतर म्हणजे जे काही आता नवीन पेमेंट मेथड आलेले आहेत त्या पेमेंटचा उपयोग करून व्यापार खूप सोप्पा झालेला आहे फटाफट पेमेंट होतात व्यापार सुद्धा लवकर होत आहे अर्थ अर्थामध्ये अर्था बघू काय सांगितलेलं आहे व्यापार म्हणजे वस्तू व सेवांची प्रक्रिया होय खूप सोप्प आहे व्यापार म्हणजेच काय वस्तू देणं घेणं सेवा देणं घेणं म्हणजे व्यापार नफा मिळवण्याच्या दृष्टीने वस्तू व सेवांची खरेदी आणि विक्री केली जाते कस काय व्यापार केला जातो पैसे कमवण्यासाठी नफा कमवण्यासाठी व्यापार केला जातो मग वस्तू व सेवांची खरेदी विक्री करून पैसे कमवला जातो उत्पादक व उपभोक्ता यामधील व्यापार हा महत्वाचा दुवा आहे म्हणजेच काय याच या मिनिंग काय होत उत्पादकता म्हणजेच उत्पादक म्हणजेच वस्तू तयार करणारा व्यवसाय मालक बिझनेस पण आणि उपभोक्ता म्हणजे ग्राहक या दोघांमधला जो कंपनीमध्ये वस्तू तयार व्हायली ही वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवायची असेल तर त्यासाठी व्यापार हा मधला दुवा आहे व्यापार गरजेचा आहे तरच होता आता व्यापार म्हणजे काय म्हंटलेला आहे वस्तू व देवाण वस्तू व देवाणघेवाणीची प्रक्रिया उत्पादक वस्तू तयार करणार आणि उपभोक्त्यांपर्यंत वस्तूंची देवाणघेवाण होणार समजायलाय खूप सोपं आहे त्याच्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे इथे हायलाइट करते म्हणजे तुम्हाला समजेल चेक करा व्यापार हा खरेदीदार व विक्रेत्यांकडून केला जातो हे आपल्याला माहिती आहे कोणाकडून केला खरे जातो खरेदीदार आणि विक्रेते असतात त्यामार्फत व्यापार केला जातो ओके आता काही व्यापाराचे प्रकार आहेत व्यापार ही कन्सेप्ट समजली साधी गोष्ट आहे व्यापार म्हणजे वस्तू व सेवांची देवाणघेवाण करणे नफा मिळवण्यासाठी वस्तू व सेवांची आपण देवाणघेवाण करत असो त्याला आपण असं व्यापार म्हणत असतो ओके आता काही प्रकार सुद्धा आहेत व्यापाराचे पहि कोणते कोणते आहेत विविध घटकांच्या आधारे व्यापाऱ्यांचे वर्गीकरण केलेले आहेत दोन मेन प्रकार आहेत अंतर्गत व्यापार आणि बहिर्गत व्यापार ठीक आहे किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार सुद्धा म्हणू शकतो आपण बहिर्गत व्यापाराला अंतर्गत व्यापाराचे दोन उपप्रकार आहेत पहिला आहे घाऊक व्यापार दुसरा आहे किरकोळ व्यापार एवढं स्टेप बाय स्टेप डिस्कस करू आता हा जो पार्ट आहे सॉरी बहिर्गत व्यापार हा जो पार्ट आहे तो येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघू स्टार्टिंगला आपण अंतर्गत व्यापार काय असतो आणि खाऊक व्यापार हे बघू बघा आता या ठिकाणी अंतर्गत व्यापार म्हणजे काय मी तुम्हाला आधी एक्सप्लेन करते म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील जसं की आपण एखाद्या दुकानामधून वस्तू खरेदी करतो आपल्या आईनं सांगितलं एखादं हळद पॉकेट आण म्हणून असं काहीतरी सांगितलं तर आपण दुकानामध्ये गेलो हळद पॉकेट घेतलो पैसे दिलो हा झाला अंतर्गत व्यापार पहिले एक्झाम्पल दुसरा एक्झाम्पल आपले वडील शनिवारच्या बाजारातून किंवा आठवडी बाजारातून जे काही भाजीपाला जे काही सामान आणतात किराणा सामान आणतात ते सुद्धा येतं आठवडी बाजारामध्ये एका गावामधून दुसऱ्या गावामधून वस्तू आणणं हे सुद्धा येतं अंतर्गत व्यापारामध्ये तिसर काय आपल्या महाराष्ट्रातल्या नागपूरचे जे काही संत्री आहेत ते ऑल ओव्हर मध्ये विकणं हे सुद्धा अंतर्गत मध्ये म्हणजेच काय एक्झॅक्टली अंतर्गत वापा, व्यापार व्यापार काय आहे या ठिकाणी बघा हा आपला इंडिया आहे असं समजा ऍक्च्युअल मध्ये असं दिसत नाही तर या ठिकाणाहून या ठिकाणी काहीही करा पण या सर्कलच्या मध्ये सर्कलच्या मध्येच म्हणजेच काय इंडिया टू इंडिया कुठे पण कोणती पण गोष्ट पाठवा जसं नागपूरचे संत्री अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जातात पंजाबचे गहू अख्या महाराष्ट्रामध्ये जातात जे आंध्रामधले कर्नाटक मधले जे काही तांदूळ असतात अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जातात ते आहे अंतर्गत व्यापार इंडिया टू इंडियात सगळ्या इंडिया गोष्टी घडतात खरेदी विक्री भारतातल्या भारतात होते त्याला आपण अंतर्गत व्यापार म्हणतो ओके okay? समजलं असेल आता आपण बेसिक आता काय सांगितलंय अंतर्गत व्यापारामध्ये ते समजून घेण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी जेव्हा वस्तू व सेवांची खरेदी विक्री देशाच्या सीमे अंतर्गत केली जाते म्हणजेच भारतातल्या भारतातच केली जाते दुसऱ्या देशात नाही इंडिया टू इंडियाच केली जाते तेव्हा त्यास अंतर्गत व्यापार असे म्हणतात ह्याला मी हायलाईट करते लक्षात ठेवा अंतर्गत व्यापाराची डेफिनेशन आहे काय आहे देशाच्या सीमेअंतर्गत जर एखादा खरेदी विक्री केली जात असेल तर त्याला आपण अंतर्गत व्यापार म्हणतो जसं की भारतातल्या भारतात करणं पंजाबचे महाराष्ट्रात आणण महाराष्ट्रातले संत्री पंजाबमध्ये किंवा इतर राज्यांमध्ये नेणं काश्मीरचे सफरचंद इतर राज्यांमध्ये विकणं हे भारतातल्या भारतात व्हायले म्हणून याला आपण अंतर्गत व्यापार असे म्हणतो ठीक आहे उदाहरणात दारावर येणाऱ्या दारावर येणाऱ्या विक्रेत्यांकडून वस्तूंची खरेदी करणे ते काय म्हणतो आपण मनेरी दारावर मुलींना चांगलं आहे त्यांच्याकडून आपण काटे पिना बोक खरेदी करत असतो हे सुद्धा अंतर्गत व्यापारामध्ये आपल्या गावातले दुकाने किराणा दुकाने किंवा आठवडी बाजारामध्ये जे आपण जाऊन सामान आणतो ते प्रदर्शने एक्झिबिशन वगैरे असतात आपण बघितलो त्याच्यानंतर विभागीय बाजार प्रत्येक तालुक्यामध्ये भजना भरणारा बाजार विभागीय दुकाने प्रत्येक तालुक्या वरती असणारे जे काही दुकान आहेत किंवा मॉल असू दे ही सगळे आहेत अंतर्गत व्यापाराची उदाहरणे काहीही होऊ दे भारतातल्या भारतात बस एवढंच लक्षात ठेवा जेव्हा खरेदीदार विक्रेता देशांतर्गत आहेत त्यास अंतर्गत व्यापार असे म्हणतात दोन राज्यातील किंवा शहरातील व्यापारास सुद्धा अंतर्गत व्यापार असे म्हणतात मी सांगितलं काश्मीरचे सफरचंद अख्ख्या इंडियामध्ये किंवा काश्मीरचे सफरचंद महाराष्ट्रामध्ये येत असतील तर ते सुद्धा आहे अंतर्गत व्यापार किंवा देंगलुर मधून एखादी वस्तू नांदेडमध्ये जात असेल तर ते सुद्धा आहे अंतर्गत व्यापार किंवा मुंबई मधून एखादी वस्तू पुण्यामध्ये येत असेल ते सुद्धा आहे अंतर्गत व्यापार ओके उत्पादन व उपभोग यांच्यामध्ये मोठी दरी आहे तर म्हणजेच एक्झॅक्टली काय आहे वस्तूंचं प्रोडक्शन आणि त्या वस्तूंचा उपभोग घेणं त्या वस्तूंचा वापर करणं याच्यामध्ये एक दरी आहे ती दरी काय आहे म्हणजेच काय उत्पादन झालेली वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचेल तेव्हाच ते त्या वस्तूचं सेवन करू शकतील म्हणून या दरीला भरून काढण्यासाठी काढण्याचे काम वितरण साखळी करते अंतर्गत व्यापार समजलं आता या ठिकाणी काय सांगतात उत्पादन या ठिकाणी होतं ग्राहक या ठिकाणी आहे माय बॅड सॉरी हा उत्पादन या ठिकाणी होतं ग्राहक या ठिकाणी आहे मग अशा वेळेस या ठिकाणी मी तुम्हाला ड्रॉ करून सांगते म्हणजे तुम्हाला समजेल प्रॉपर हा या ठिकाणी वस्तूंच उत्पादन होतं ग्राहक या ठिकाणी आहे मग इथं पर्यंत वस्तू पोहोचावी तर लागेल आपली ही वस्तू उत्पादन झालेली वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचावी लागेल ती वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या वस्तूंच सेवन जर ग्राहक करावा असं वाटत असेल तर अशा वेळेस वितरण साखळीचा वापर केला जातो ज्यांचं मार्केटिंग आहे त्यांना लक्षात येतं कशाचा वापर केला जातो वितरण साखळीचा उपयोग केला जातो आता कसा उपयोग केला जातो वितरण साखळी अंतर्गत व्यापाऱ्यामध्ये अत्यंत महत्वाची आहे कारण उपभोग डायरेक्टली वस्तू डायरेक्टली ग्राहकांपर्यंत जाऊन बसत नाही हा मी तयार झालो येतो मी तुमच्याकडे असं म्हणत नाही कारण ही निर्जीव वस्तू असते पोहोचावी लागते ही वस्तू पोहोचवण्यासाठी वितरण साखळीचा सा उपयोग केला जातो आता वितरण साखळी काय एक्सप्लेन करते उत्पादक हा एकाच ठिकाणी स्थायिक असतो उत्पादक हा म्हणजे जो काही वस्तूंचा वस्तू तयार करणारा असतो फॅक्टरी जे असते कंपनी जे असते एकाच ठिकाणी असते एकाच ठिकाणी तयार करत असते आज इथ उद्या इथं परवा इथं नसते एकाच ठिकाणी स्थिर असते स्थायिक असते परंतु ग्राहक हे अनेक ठिकाणी विखुरलेले आहेत जस फॅक्टरी हे आपल्या सपोज फॅक्टरी हे आपल्या या ठिकाणी फॅक्टरी आहे समजून घ्या फक्त या ठिकाणी फॅक्टरी आहे आपली पण जे आपले कस्टमर आहेत कधी इथ कधी इथं 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 असे विखुरलेले आहेत प्रत्येक ठिकाणी ग्राहक आहेत फॅक्टरी कंपल्सरी या ठिकाणी ग्राहक आज इथे आहे उद्या लेकरांच्या शिक्षणासाठी म्हणून दुसरीकडे जाऊ शकतो म्हणजेच काय विखुरलेलं आहे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी आपले ग्राहक आहेत तर उत्पादक आणि उपभोक्ता यांच्यातील मोठी दरी आहे उत्पादक आणि उपभोक्ता यांच्यातील मोठी दरी आहे म्हणजेच काय ग्राहक एका ठिकाणी राहतो तर वस्तूंचं एका ठिकाणी उत्पादन होते बघा या ठिकाणी ग्राहक राहतात तर वस्तूंचं उत्पादन इथं होत आहे मग जे घेतलेलं उत्पादन आहे ते ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वितरण साखळीचा उपयोग केला जातो ही जरी वितरण साखळीमुळे कमी केली जाते कारण वितरण साखळीचा उपयोग करून ग्राहकांपर्यंत वस्तू पोहोचवली जाते वितरण साखळीमुळे वस्तू योग्य वेळेत योग्य ठिकाणी वस्तू जे आहेत योग्य वेळेत योग्य ठिकाणी योग्य त्या प्रमाणात मिळण्यास मदत होते आता कोणती उत्पादन साखळी किंवा कोणती वितरण साखळी वापरली जाते बघा या ठिकाणी सांगितलेलं आहे वन सेकंड देताल फक्त याला इरेज करून टाकते म्हणजे आपल्याला समजेल चांगलं हा तर ती वितरण साखळी आहे तुम्हाला काय लक्षात ठेवायचं हे पहिला आहे उत्पादक उत्पादकाकडून घाऊक व्यापारी घाऊक व्यापाऱ्याकडून किरकोळ व्यापारी त्याच्यानंतर आहे ग्राहक कस एक्सप्लेन करते वस्तूंच प्रोडक्शन या ठिकाणी होत आहे उत्पादन या ठिकाणी होत आहे मग उत्पादन झालेली वस्तू घाऊक व्यापारी घाऊक व्यापारी खरेदी करणार घाऊक व्यापारी मोठ्या प्रमाणात वस्तूंची खरेदी करणार त्याच्यानंतर त्या वस्तू किरकोळ व्यापाऱ्यांना लहान लहान प्रमाणात विकणार किरकोळ व्यापारी शेवटची वस्तू अंतिम ग्राहकाला एका नगामध्ये विकत असतो समजायले का परत एकदा हा उत्पादक आहे उत्पादन वस्तूंच होतय वस्तूंच उत्पादन झाल्यानंतर वस्तूंच उत्पादक आहे उत्पादन होतय वस्तूंचं उत्पादन झाल्यानंतर त्या वस्तू घाऊक व्यापाऱ्याला विकल्या जातात अगदा घाऊक व्यापार मोठ्या क्वांटिटीमध्ये क्वांटिटी महत्वाची आहे घाऊक व्यापार म्हणलं की क्वांटिटी मोठी होलसेलर घाऊक व्यापार म्हणजे होलसेलर होलसेलर मोठ्या प्रमाणामध्ये वस्तूंची खरेदी करतो आणि त्याच्यानंतर थर्ड पर्सन येतो किरकोळ व्यापारी जो आपल्या गल्लीतला दुकान किरकोळ व्यापारी किंवा किरकोळ व्यापार आता किरकोळ व्यापारी कोण असतो या होलसेलर कडून लहान प्रमाणामध्ये वस्तू खरेदी करतो गल्लीतलं किराणा दुकान म्हणलं किती क्वांटिटी कमी कमी राहते सगळ्या गोष्टींची मग किरकोळ व्यापारानंतर येतात शेवट आपला अंतिम ग्राहक किरकोळ व्यापारी ग्राहकाला एका नगामध्ये वस्तू विकत असतो जसं की ग्राहक काही ग्राहक असतात मोठ्या क्वांटिटीमध्ये किराणा घरी नेतात पण असे काही ग्राहक असतात जे अर्धा किलो साखर प्रत्येक आठवड्याला नेत असतो अर्धा किलो माहित नाही आता किती क्वांटिटी लागते आठवड्याला मला एक्झॅक्ट नाही माहिती बट समजून घ्या म्हणजेच काय संडे आला की शॅम्पूचे दोन पॉकेट घेऊन जातो तो आपला शेवटचा ग्राहक किरकोळ व्यापारी अशा लहान लहान खूप लहान प्रमाणामध्ये ग्राहकांना वस्तू विकत असतो आता नीट ऐका उत्पादक आणि ग्राहक यांच्यामध्ये एक मोठी दरी होती म्हटलेलं होत ती दरी कशामुळे कमी होईल वितरण साखळीमुळे आता वितरण साखळी काय आहे तर ही आहे तुमची वितरण साखळी अशा पद्धतीने ही साखळी काम करत असते या साखळीबद्दलच आपल्याला डीप मध्ये आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे ओके नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण घाऊक व्यापाराबद्दल जाणून घेऊ त्याच्यानंतर आपण किरकोळ व्यापाराबद्दल डिस्कस करू ओके हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचंय चॅनेलला सबस्क्राईब करायचंय आजच्या व्हिडिओसाठी एवढंच भेटतोय अशाच एका न्यू व्हिडिओमध्ये टाटा टेक अँड स्टे कनेक्टेड